JSS रायगढ़ के संचालक डॉक्टर विजय कोक ने भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार 2023 ने सम्मानित समाज सेवा प्रबोधन लेखन व कौशल्य विकासातील कार्यासाठी सन्मान डॉक्टर विजय हिरामन कोकणे संचालक जनशिक्षण संस्थान रायगड महाराष्ट्र यांचा 17 डिसेंबर 2023 रोजी भोपाळ मध्य प्रदेश येथे अँटी हॅरॅसमेंट फाउंडेशन NAHF ऑर्गनायझेशन इंडियाद्वारा तारांकित हॉटेल आदित्य रेसिडेन्सी येथे आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी समाज सेवा प्रबोधन लेखन व कौशल्य विकासातील कार्यासाठी अँटी हॅरॅसमेंट फाउंडेशनचे NAHF राष्ट्रीय चॅन्सलर श्री डॉक्टर दक्कम राजाजी व डायरेक्टर जनरल डॉक्टर JK सुब्रमण्यम जी व इंडियन आर्मी प्रतिनिधी एअर कमांडर सलमान अख्तरजी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रेम व प्रमाणपत्र मेडल देऊन सन्मानित करण्यात आला. ह्युमन कॅपॅसिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसेसचे संचालक श्री हिरामन कोकणे यांचे डॉक्टर विजय कोकणे हे चिरंजीव आहेत ही विशेष नमूद करण्यासारखी बाब आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर विजय कोकणे प्रगती करीत आहेत. ते देखील राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात उपस्थित होते. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व व लेखक डॉक्टर विजय हिरामन कोकणे हे गोल्डन स्पॅरोद्वारा आयोजित G20 शिखर परिषद दिल्ली येथे स्पीकर व गेस्ट ऑफ ऑनर पुरस्काराने सन्मानित असून वारली चित्रकला व हस्तकलावर आधारित संशोधन कार्य व लिखाण यासाठी त्यांना साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त आहे. वेदांत घोडदौड याबरोबरच 5 दर्जेदार पुस्तकांच्या लेखनातून समाज प्रबोधन व जनजागृती कार्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय रवींद्रनाथ टागोर साहित्यरत्न पुरस्कार, भारतश्री राष्ट्रीय पुरस्कार, आदर्श विद्या सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार व राष्ट्रीय साहित्य शिरोमणी सन्मान पुरस्कार प्राप्त आहे. महिला सक्षमीकरण, लोकसहभाग व कौशल्य विकास वृद्धी कार्यासाठी मिळालेला भारतीय समाजरत्न पुरस्कार, आयकॉन ऑफ एशिया पुरस्कार, युनिव्हर्सल मदर टेरेसा पीस अवॉर्ड, भारतीय नोबल सोशल ॲक्टिव्हिस्ट ऑफ द इयर पुरस्कार व राष्ट्रीय पद्मगौरव पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार व अष्टपैलू कार्याची दखल व मूल्यमापन होऊन हिंदुस्तान टाईम्स व देशातील 130 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वृत्तपत्र व मॅगझिन इत्यादींमध्ये उद्योन्मुख नेतृत्व म्हणून डॉक्टर विजय कोकणे यांचे नाव यादीत जाहीर करण्यात आले आहे. मिलिंद खारपाटीलसह दीपक कदम, महामुंबई चॅनेल, भोपाळ. जो बेनिफिशियरीज है उन बेनिफिशियरीज को हम लोगों ने अब तक टेलरिंग है, फैशन डिजाइनिंग है, ड्रेस डिजाइनिंग, मोबाइल. टू ऑल विजय हिरामन कोकणे, ही इज नोन फॉर द लिटरेचर राइटिंग फॉर द सोशल वर्क एंड स्किल डेवलपमेंट ट्रेनिंग. ही इज एक्चुअली वर्किंग एज अ डायरेक्टर फॉर द स्किल एंड ट्रेनिंग प्रोग्राम्स फॉर गवर्नमेंट ऑफ इंडिया. आपके द्वारा निरंतर बहुत अच्छे कार्य समाज में किए जा रहे हैं और इसी के लिए आपको भारत भूषण सम्मान 2023 ज्यादातर कुछ इधर से मिलता नहीं है.